जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे। आज गौरी पूजनाचा पहिला दिवस आहे, म्हणजेच महालक्ष्मीचं आज आपल्या घरी आवाहन होणार आहे। या निमित्ताने मला अनेक माझ्या शिष्य वर्गांचे फोन येत होते की गुरुजी, महालक्ष्मीचं गौरीचं आवाहन करायचं आहे, तर नेमकं आम्ही मग त्या कोथळ्यावरती उभ्या करतो, तर मग नेमकं त्यांचं षोडशोपचारी पूजन शास्त्रोक्त पद्धतीने कसं करावं। मी त्यांना फोनवरती सांगितलं, परंतु तरीसुद्धा काही जणांच्या शंका ह्या बाकीच होत्या, कारण प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे मुखवटे असतात, शाडूच्या मातीचे मुखवटे असतात, यांना आपण स्नान घालू शकत नाही, किंवा जर उभी गौरी आपण स्थापन केली कोथळ्यावरती किंवा कोठीवरती, तर अशा वेळेला तिला स्नान घालणं शक्य नसतं, तिला काही बाकीचे उपचार करणं शक्य नसतात। मग अशा वेळेला नेमकं षोडशोपचार पूजन आपण गौरीचं कसं केलं पाहिजे यावरती मी स्वतः प्रात्यक्षिक म्हणून माझ्या स्वतःच्या गौरीचा हा व्हिडिओ तयार करत आहे। आणि यामध्ये अतिशय साध्या पद्धतीने कुठलेही वेदोक्त मंत्र जास्त न वापरता, शास्त्रोक्त मंत्र न वापरता, सर्वसामान्य भक्तालाही असं षोडशोपचारी गौरीचं पूजन करता येईल ही भावना मनामध्ये ठेवून आपण पूजन आता दाखवणार आहोत। तर आता आपण गौरी पूजनासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे त्याच्यावर एकदा नजर फिरवून घेऊया। या ठिकाणी एका पात्रामध्ये मी काही वस्तू काढलेल्या आहे। सर्वात प्रथम म्हणजे या ठिकाणी आहे अक्षदा, त्याच्या बाजूला मी तयार करून घेतलेलं आहे पंचामृत। या पंचामृतामध्ये गाईचं दूध आहे, तूप आहे, मध आहे, साखर आहे, थोडंसं गोमूत्र आहे। आणि या ठिकाणी नैवेद्य म्हणून आपण केशरी पेढा घेतलेला आहे। गणपतीला नैवेद्य म्हणून लाडवाचा नैवेद्य आपण घेतलेला आहे। त्यासोबतच या ठिकाणी हळद आणि कुंकू आहे, ही छोटीशी एक अत्तराची शिशी म्हणजेच बॉटल आपण घेतलेली आहे। त्यासोबतच पानाचे विडे आपण तयार करून घेतलेले आहे गौरींसाठी, गणपतीला आणि गौरीला अर्पण करण्यासाठी। या ठिकाणी दुर्वा आहेत, काही गुलाबाची फुलं, काही पिवळी फुलं, आणि याबरोबरच एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे आघाडा, या ठिकाणी आपण आघाड्याची पानंसुद्धा घेतलेली आहे। काही भागांमध्ये आघाड्याच्या ऐवजी तेरड्याच्या पानांनी गौरीची पूजा केली जाते, तेरड्याची पानं ही सुद्धा ऑप्शन म्हणून आपण त्या ठिकाणी वापरू शकतो। त्यासोबतच या ठिकाणी कच्चा केळ्याची ही फणी आहे, कच्च्या केळ्याच्या फणीचा आजच्या दिवशी मान असतो, निदान विदर्भामध्ये तरी ती अर्पण करण्यात येते। त्यासोबतच या ठिकाणी ही छोटीशी चक्री आहे, म्हणजे हा छोटा, याला आपण मिनी, याला भोपळा म्हणू शकतो, ह्या चक्रीचा सुद्धा ह्या पूजेमध्ये आजच्या दिवशी मान असतो। आणि त्याबरोबरच आता आपण या ठिकाणी गौरीची नेमकी पूजा कशी मांडलेली आहे हे सुद्धा बघून घेऊया। या ठिकाणी आपण गौराईचे मुखवटे हे असे व्यवस्थित पद्धतीने मांडून घेतलेले आहे। आता तुम्हाला या ठिकाणी आश्चर्याचा धक्का बसला असेल की बाबा, गौराईचे मुखवटे नेमके दोनच असतात, मग गुरुजींच्या घरी एवढे मुखवटे कसे? त्याचं कारण पहिले सांगतो आणि नंतर पूजा सांगतो। या ठिकाणी हे जे आहे हे शाडूच्या मातीचे मुखवटे आहे। हे शाडूच्या मातीचे मुखवटे मला गिफ्ट म्हणून आलेले होते, तर ते सुद्धा आपण ठेवलेले आहे। त्याच्या बाजूला हे जे तुम्हाला शेंद्री मुखवटे दिसत आहेत, तर ह्या शेंद्री मुखवट्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हा इकडचा शेंद्री मुखवटा हा वणीगड निवासिनी सप्तशृंगीचं प्रतीक आहे, डाव्या बाजूचा मुखवटा हा माहूरगड निवासिनी रेणुकेचं प्रतीक आहे, तर हा मधला पितळी मुखवटा श्री तुळजापूरच्या भवानी मातेचं प्रतीक आहे। थोडक्यामध्ये काय, तर तुळजापूर, माहूर आणि सप्तशृंगगड ह्या तिघींचं प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी आपण गौराया उभ्या करत असतो। आता तुमच्या घरी ज्या शाडूच्या मातीचे मुखवटे असतील, किंवा त्या ठिकाणी लाकडी मुखवटे असतील, किंवा पितळी चांदीचे जे कुठले मुखवटे असतील, ते असे व्यवस्थित पद्धतीने आपण मांडून घ्यायचे आहे। आणि त्यांच्यासमोर आपण पाच विड्याची पानं मांडून घेतलेली आहे। या विड्याच्या पानांवरती आपण खारीक, खोबऱ्याचा तुकडा, हळकुंड, एक बदाम आणि सुपारी असे पाच सुमंगल फळं, ज्याला एक खनी सामान असं सुद्धा म्हणतात, हे मांडून घेतलेले आहे। चांदीच्या ताटामध्ये हळदी आणि कुंकवाचा करंडा मांडून घेतलेला आहे, आणि एक दिवा ज्याच्यामध्ये आपण तूप भरून ठेवलेला आहे आणि फुलवात लावलेली आहे, असा दिवासुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे। तर आता आपण ह्या पूजेची सुरुवात करत असताना सुरुवातीला या ठिकाणी दीपपूजन करून त्याची सुरुवात करत असतो। मी या ठिकाणी दिवा पेटवून घेत आहे, त्यानंतर आपण पुढचे उपचारविधी बघूयात। या ठिकाणी आपण हा तुपाचा दिवा पेटवून घेतलेला आहे। त्यासोबतच मी या ठिकाणी दोन निरांजन म्हणजे समयासुद्धा पेटवून घेतलेले आहे। आता इथे ताटामध्ये म्हणजे तांबणामध्ये बघा आपण कुठली मांडणी केलेली आहे। या ठिकाणी तांबणामध्ये मी एकूण
गौराईचे प्रतिनिधित्व म्हणून काही सुपाऱ्या मांडून घेतलेल्या आहे. या ठिकाणी आपण लाल सुपारी किंवा भरडा सुपारी सुद्धा घेऊ शकतो. भरडा सुपारी ही पांढरी असते आणि लाल सुपारी हिला तंत्रोक्त मानण्यात येतं आणि शाक्त संप्रदायाचं प्रतीक म्हणून मी माझ्या प्रत्येक पूजेमध्ये लाल सुपारीचाच वापर करतो. तर या ठिकाणी ही एका गौराईचं प्रतीक म्हणून एक सुपारी, दुसरीचं प्रतीक म्हणून एक आणि तिसरीचं म्हणून एक, अशा तीन गौराईच्या रूपामधल्या तीन सुपाऱ्या आहे. तर ही जी समोरची चौथी सुपारी तुम्हाला दिसते ही गणपतीचं प्रतीक म्हणून आपण ठेवत आहोत. कारण गणपतीचा पुत्र, सॉरी गौरीचा पुत्र हा गणपती आहे आणि ह्या गौरीच्या नंदनाची पूजा केल्याशिवाय आपल्याला गौरीच्या पूजेचं पूर्ण फळ मिळत नाही. त्यामुळे सुरुवातीला कुठल्याही शुभ कार्याच्या आधी जसं आपण गणपतीचं आवाहन करतो, गणपतीची पूजा करतो, तशीच गणपतीची पूजा आता आपण या गौरी पूजनाच्या आधीसुद्धा करणार आहोत. त्यानंतर गौराईंना मान देणार आहोत. या ठिकाणी मी ताटामध्ये सप्तशृंगी मातेची, रेणुका मातेची आणि तुळजा भवानीची पितळी मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे. मुळामध्ये ह्या मूर्ती ठेवणं प्रत्येकाला गरजेच्या नाही आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जी सुपारी ठेवली हीच तुमच्या गौराईचं प्रतीक असते. परंतु माझ्याकडे पितळी मूर्त्या असल्यामुळे मी त्या ठेवलेल्या आहे. ह्या प्रत्येकाने ठेवाव्या असं काहीही नाही. आता आपण या ठिकाणी षोडशोपचार सोप्या पद्धतीनुसार कसे करायचे हे प्रॅक्टिकली बघणार आहोत. यानंतर आपण आता संधीची नावं घेऊन या ठिकाणी आचमन करणार आहोत. आचमन म्हणजे काय? तर हाताची गोकर्ण मुद्रा करून तिच्याद्वारे पाणी प्राशन करणे, याला आचमन असं म्हणतात. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः. चौथ्या वेळेला हे पाणी आपण खाली सोडणार आहोत. ओम गोविंदाय नमः. यानंतर आपण याच पळीमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षदा अर्पण करणार आहोत. याच पाण्यामध्ये आपण थोडंसं हळद आणि कुंकू हे सुद्धा अर्पण करणार आहोत. आणि या ठिकाणी आता आपण संकल्प बोलून हा संकल्प महागणाधिपती गणपतीच्या चरणी आणि गौराईच्या चरणी अर्पण करणार आहोत. ओम आद्य मम सर्वेषां च कुटुंबियानां च सकल सुख प्राप्त्यर्थं श्री ज्येष्ठा तथैव कनिष्ठा गौरी पूजन करिष्यते तथैव निर्विघ्नता सिद्ध्यर्थं श्री महागणाधिपती स्मरण तथैव पूजन करिष्यते. ओम श्री जगदंबा देव्यै चरणार्पणमस्तुः. आता यांना हा संकल्प जमत नसेल, त्यांनी सरळ पळीमध्ये पाणी घेऊन त्या ठिकाणी मनोमन मातेची प्रार्थना करून की माते आम्ही तुझं पूजन करत आहोत असं म्हणून पाणी सोडलं तरीसुद्धा चालणार आहे. या ठिकाणी आता आपण संकल्प केलेला आहे. आता आपण षोडशोपचाराचे सोपे विधी सर्वात प्रथम गणपतीच्या सुपारीवरती, त्यानंतर देवीच्या सुपारीवरती करणार आहोत. ओम श्री महागणाधिपतये नमः, आवाहनार्थी अक्षतान समर्पयामी. गणपतीच्या सुपारीला मी अक्षदा वाहत आहे. श्री ज्येष्ठा गौरे नमः, कनिष्ठा गौरे नमः, जगदंबा देव्यै नमः, आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. यानंतर देवीच्या मूर्तीला किंवा सुपारीला आपण अक्षदा अर्पण करून घेणार आहोत. यानंतर आपण जगदंबेला आसन देणार आहोत. तर आसनसुद्धा आपल्याला मानस संकल्पाद्वारे अक्षदाचंच द्यायचं आहे. त्यासाठी आपण मंत्र म्हणूया. ओम श्री महागणाधिपतये नमः, आसनार्थे अक्षतान समर्पयामी. यानंतर जगदंबेला आसन देऊया. ओम जगदंबा देव्यै नमः, ज्येष्ठा गौर्ये नमः, कनिष्ठा गौर्ये नमः, आसनार्थे अक्षतान समर्पयामी. यानंतर आपण जगदंबेला आणि गणपतीला या ठिकाणी पाय धुण्यासाठी पाणी देणार आहोत. आता ही पाणी देण्याची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो. आपण कवळीमध्ये असं पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण थोडीशी हळद कालवूया, त्यामध्ये दोन तीन अक्षदा कालवूया आणि गणपतीच्या चरणांवरती हे पाणी वाहून देऊया. श्री महागणाधिपतये नमः, पाद्यं समर्पयामि. यानंतर देवीला सुद्धा याच पद्धतीनुसार थोड्याशा अक्षदा आणि थोडीशी हळद. ओम ज्येष्ठा गौरी नमः, कनिष्ठा गौरी नमः, जगदंबा देव्यै नमः, पाद्यं समर्पयामि. आता यानंतर आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य म्हणजे काय? तर त्यांना हात धुण्यासाठी सुगंधित असं पाणी द्यायचं आहे. आता हे अर्घ देण्याची पद्धत बघा. आपण पुन्हा पळीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये आता आपण थोडंसं कुंकू टाकणार आहोत आणि या ठिकाणी हे जे फूल आहे या फुलाची फक्त मी थोडेसे
पाकळ्या ज्याला म्हणूया, एक दोन पाकळ्या ह्या कुंकवाच्या पाण्यामध्ये मी कालवत आहे. ओम श्री महागणाधिपतये नमः अर्घ्यम समर्पयामि. याच पद्धतीने आपण जगदंबेला सुद्धा अर्पण करून घेऊया. पळी घेतलं, पळीमध्ये पाणी, त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकलेलं आहे आणि ह्या ज्या आपण पाकळ्या केल्या होत्या त्या पाकळ्या. श्री ज्येष्ठा गौरीये नमः, कनिष्ठा गौरीये नमः, जगदंबा देव्यये नमः अर्घ्यम समर्पयामि. यानंतर आपल्याला जगदंबेच्या मूर्तीला आणि महागणाधिपतीला स्नान घालायचं आहे. स्नान घालताना आपण तीन तीन पळ्या पाणी त्यांच्या अंगावरती पहिले ओतून घेऊया. श्री महागणाधिपतये नमः, शुद्धोदक स्नान समर्पयामि. श्री ज्येष्ठा गौरीये नमः, कनिष्ठा गौरीये नमः, शुद्धोदक स्नान समर्पयामि. यानंतर आपल्याला महागणाधिपतीच्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक आपण पंचामृताचा करणार आहोत आणि त्यानंतर जगदंबेच्या मूर्तीवरती आणि सुपारीवरती करणार आहोत. तर या ठिकाणी जे मगाशी आपण पंचामृत बघितलं त्या पंचामृताचा मी सर्वात प्रथम गणपतीचा अभिषेक करून घेत आहे, त्यानंतर आपण गौरीचा म्हणजेच गौरीच्या सुपाऱ्यांचा करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही कुठलंही गणपतीचं स्तोत्र म्हणू शकता. सहसा गणपतीचा अभिषेक करताना गणेश अथर्व शीर्षचा पाठ केला जातो, 11 पाठ केले जातात, फार गडबड असेल तर 1 पाठ केला जातो. तुम्हाला जर गणेश अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही सरळ ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा पाठ करून सुद्धा अभिषेक घालू शकता. या ठिकाणी मी गणेश अथर्व शीर्षाने गणपतीचा अभिषेक संपन्न करत आहे. ओम स्वस्ती न इंद्रो रुद्रश्रवा, स्वस्ती न पूषा विश्ववेदा, स्वस्ती न स्तारक्षो हरिष्ठनेमी, स्वस्ति नो बृहस्पतिर्धातु. ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वकल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि, नित्यमृतं वच्मि, सत्यं वच्मि, अवत्व माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्च स्तात् अवपुरस्तात् अवोत्रोत्तात् अवदक्षिणतात् अवचोद्वर्तात् अवोदरोत्तात् सर्वतमं पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मय स्वं चिन्मय त्वमानन्दमय स्वं ब्रह्ममय त्वं सचिदानन्दतृतीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वजगदिदं तत्त्वजायते सर्वजगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वजगदिदं त्वयैवेष्यति सर्वजगदिदं त्वया प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नव चत्वारक वागपदानि त्वं वस्त्र त्रयातितः त्वं गुणत्रयातितः त्वं देहत्रयातितः त्वं कालत्रयातितः त्वं मूलाधारसितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनिधायति नित्यं त्वं ब्रह्मास्वं विष्णुस्वम् इन्द्रस्वम् अग्निस्वं वायुस्वं सूर्यस्वं चन्द्रमास्वं ब्रह्म भुवर्भुवस्वरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादितरं तरम् अनुस्वार परन्तर अन्धैरधूलसितं तारेण रुद्धम् एतत्त्वमनुतुरुपुङ्गकार पूर्वरूपम् अकारमध्यं रूपम् अनुस्वार शान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहितासन्धे सैशागणिक विद्या गणकृषिः नेतृत् गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ॐ गं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशकोशं धारयन्तं च वरदं हस्ते विराणं शकदुजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धां रक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविरभुतं च सुष्ठातो प्रकृतिः पुरुषात् परम् एवं ध्यायते नित्यं स योगी योगीन्नावर. नमो तपतये नमो गणपतये नमो प्रथमपतये नमस्ते स्थूलम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवर्धमूर्तये नमः. ॐ गं गणपतये नमः. अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपण महागणाधिपतीच्या सुपारीचा गणेश अर्थव शीर्षाने अभिषेक करून घेतलेला आहे. यानंतर आता आपण श्री महालक्ष्मी म्हणजेच ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी यांच्या मूर्ती म्हणा किंवा तुम्ही ज्या सुपाऱ्या ठेवणार आहात त्या सुपाऱ्यांचा अभिषेक करून घेणार आहोत. आता मुळामध्ये या ठिकाणी हेही सांगू इच्छितो की या सुपाऱ्यांचा अभिषेक महत्त्वाचा का आहे. आपण प्रत्यक्ष शाडूच्या मातीचं किंवा पितळी मुखवट्याचं किंवा चांदीच्या मुखवट्याचं गौरीचं पूजन करू शकत नाही, त्यांना स्नान घालू शकत नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी सुपाऱ्यांवरती हे सर्व उपचार प्रतिकात्मक पद्धतीने करणार आहोत. आणि या सुपाऱ्या ज्या वेळेला आपण कोथड्यावरती महालक्ष्मी
रेशमीच्या कोठीवरती मुखवटे बसवणार, त्या मुखवट्याच्या आतमध्ये ह्या सुपाऱ्या ठेवून त्यावरती तो मुखवटा बसवावा, जेणेकरून हे सर्व उपचार त्या गौरीला त्या ठिकाणी प्राप्त होतील. आता या ठिकाणी मी गौरीचा अभिषेक सुरू करत आहे. हा गौरीचा अभिषेक आपण कुठल्याही एखाद्या देवीच्या सूक्ताने करू शकतो. सर्वाधिक प्रचलित असणारं ऋग्वेदामधील स्त्री सूक्त याने मी या ठिकाणी हा गौरीचा अभिषेक करत आहे. तुम्हाला स्त्री सूक्त येत नसेल तर तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके किंवा नमो देवे महादेवे किंवा या देवी सर्व भूतेषु किंवा सरळ जय जगदंब जय जगदंब जय जगदंब असा जाप करून सुद्धा अभिषेक करू शकता. कारण त्या ठिकाणी तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा असतो. परंतु या ठिकाणी आपण स्त्री सूक्ताने हा अभिषेक संपन्न करत आहोत. ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजत स्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जात वेदो माव ओम ताम जात वेदो लक्ष्मी मनप गामिनीम यस्याम हिरण्य विंदेयम गामश्वम पुरुषाणम अश्वपूर्वामृत मध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम श्रीवम देमि उपवये श्रीमार्देवी जूषताम काम सोस्मिताम हिरण्य प्राकार मार्द्वम ज्वलंतीम तृप्ताम तर्पयंतीम पद्मे स्थिताम पद्मवर्णाम तामि होपहवये श्रियम चंद्राम प्रभासाम यशसाम ज्वलंतीम श्वम लोके देवदोष्टामुदाराम ताम पद्मिनीम शरण प्रपद्ये अलक्ष्मीर्मेन शतत्वाम ऋणे आदित्यवर्णोत पसोदि जातो वनस्पतिस्त रुक्षोत बिल्व तस्या फलानि तप्सानुदन्तु मायान्त्यरायाच्च बाह्या अलक्ष्मीः उपेन्तु माम देवसकः कीर्तिच्च मनिनासः प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिस्मृद्धिं ददातु मे शुत्पति सामलाम ज्येष्ठाम लक्ष्मीं नाशयाम्यहम अमृदीम समृद्ध सर्वांगमे गृहात गंधद्वारां दुराधशां नित्यपुष्टां करिष्यामीश्वरीं सर्वभूतानां तामि होपवये श्रियं मनसकाममां कोटिं वाचां सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य महिश्रीमिषतां यशः कर्दमेन प्रजाभूतामहि संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपः सुजन्तु स्लिग्धानि क्लिचितवसमे गृहे नीच देवी मातरं श्रियं वासय मे कुले ॐ आद्राम्यहं करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हृद्मयीं लक्ष्मीं जात वेदो माव ओम आद्रां पुष्करिणी पुष्टे पिंगलां पद्ममालिनीं चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जात वेदो माव ओम ताम जात वेदो लक्ष्मी मनपगामिनीं यस्यां प्रभुतं गावो दाशो श्वान विंदयं पुरुषाणं यः सुचिः प्रयत्वा भूत्वा जयोदाजा मनवहं सुक्तं पंचदर्शं च श्रीकाम सततं जपेत सदा ओम श्री महागणाधिपतये नमः श्री जगदंबा सप्तशृंगी देव्यै नमः श्री जगदंबा तुळजा भवानी देव्यै नमः श्री जगदंबा रेणुका देव्यै नमः श्री जगदंबा ज्येष्ठा गौर्ये नमः श्री जगदंबा कनिष्ठा गौर्ये नमः श्री महालक्ष्मी देव्यै नमः नमो देवे महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृति भद्रायै नियतः प्रणता स्वतं सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते वयवेस्त्राहि नमो देवी दुर्गा देवी नमोऽस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते शरणागतेनात्र परित्राण परायणे सर्वस्ति हरिदेवी नारायणी नमोऽस्तुते नमो नमस्ते महामाये त्रिपिटे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते श्री महालक्ष्मी नमोऽस्तुते ओम. तर अशा या ठिकाणी आपण गणपतीचा सुपारीचा आणि महालक्ष्मींच्या सुपारीचा अभिषेक करून घेतलेला आहे. यानंतर आपण यांना आता शुद्ध पाण्याने स्नान घालून कोरडं करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बाकीचे विधी करणार आहोत. तर अशा पद्धतीनुसार आपण या ठिकाणी मूर्ती असेल आणि सुपाऱ्या कोरड्या करून घेतलेल्या आहे, स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलेल्या आहे. याच्या पुढची विधी आता आपण यावरती करणार आहोत. तर आता सर्वात प्रथम आपल्याला त्यांना वस्त्र द्यायचं आहे. तर आपण या ठिकाणी कापसाची वस्त्र, ज्याला कापसाच्या याच्यापासून महिला तयार करतात तशी कापसाची वस्त्रसुद्धा आपण देत असतो. तर ही कापसाची वस्त्र ऑलरेडी आयती आम्ही गौरीच्या कोथळ्यांवरती घातलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मी ती काही पुन्हा अर्पण करत नाही. फक्त वस्त्रांच्या नावाने उपचार म्हणून आपण फक्त अक्षदा म्हणजेच तांदूळ अर्पण करणार आहोत. श्री महागणाधिपतये नमः वस्त्रार्थे अक्षतान समर्पयामि. यानंतर गौरीला श्री ज्येष्ठा गौरीये नमः कनिष्ठा गौरीये नमः जगदंबा देव्यै नमः वस्त्रार्थे अक्षतान समर्पयामि. यानंतर आपण हळद आणि कुंकवाचा मान या ठिकाणी त्यांना देऊन घेत आहोत. ओम श्री महागणाधिपतये नमः हरिंद्रा कुमकुमच समर्पयामि.
गणपतीला हळद कुंकू लावलेला आहे, तसंच आपण ते जगदंबेच्या सुपारीला म्हणजेच मूर्तीला यांनासुद्धा वाहून घेऊया. या ठिकाणी मला एक नमूद करावं असं वाटतं की काही ठिकाणी मी पूजेमध्ये बघतो की बरेच पुजारी किंवा भटजी बाबा त्या ठिकाणी गुलाल असेल, बुक्का असेल, शेंदूर असेल इत्यादीसुद्धा गौरीला अर्पण करायला सांगतात, परंतु गौरी ही मुळामध्ये मंगल आहे, सुवासिनी आहे, तिला त्या ठिकाणी बुक्का असेल, गुलाल असेल इत्यादी अर्पण करू नये. हळदी कुंकवाचाच खरा त्या ठिकाणी मान असतो. हा, गणरायाला आपण त्या ठिकाणी गुलाल नक्की वाहू शकतो, परंतु बुक्का वगैरे काही देवीला अर्पण करू नये. तर या ठिकाणी मी देवीच्या मूर्त्यांना सुद्धा हळद आणि कुंकवाचा मान देऊन घेतलेला आहे. तर या ठिकाणी आता आपण हळदी कुंकवाचा मान देऊन घेतलेला आहे. या ठिकाणी आता आपण अत्तर वाहून घेणार आहोत. आता मुळामध्ये अत्तर जे आहे, अत्तरला परिमल द्रव्य असं म्हटलं जातं, बरं का? परिमल म्हणजे त्याचा सुवास दरवळतो असं द्रव्य. ओम श्री महागणाधिपतये नमः, सुगंधित परिमल द्रव्यम समर्पयामि प्रोक्षयामि श्री ज्येष्ठा गौरीये नमः, कनिष्ठा गौरीये नमः, जगदंबा देव्यै नमः, सुगंधित परिमल द्रव्यम समर्पयामि प्रोक्षयामि. नंतर आपण ह्या मूर्त्यांना सुद्धा थोडं थोडं अत्तर अर्पण करून घेणार आहोत. आता जे उरलेलं अत्तर आहे, ज्या वेळेला आपल्या गौरी स्थापन होतील त्यांच्या साडीवरती किंवा वस्त्रांवरती आपण ते शिंपडून दिलं तरी सुद्धा चालतं. इथे फक्त मानापुरतं आपण एक एक थेंबच त्यांना अर्पण करून घेतलेला आहे. या ठिकाणी आता अत्तराचा मान देऊन झाल्याच्या नंतर पुढची वेळ येते ती म्हणजे आपल्याला धूप दाखवण्याची. तर या ठिकाणी मी ह्या अगरबत्त्या पेटवून घेतलेल्या आहे, त्यांचा आपण यांना धूप दाखवूया. ओम गंगणपतये नमः, ज्येष्ठा गौरीये नमः, कनिष्ठा गौरीये नमः, धूपमागरपयामि. या ठिकाणी आपण अगरबत्ती असेल, ऊद असेल, त्यानंतर काय तुमचं हे असेल, धूप काडी असेल, तिचा धूप त्यांना दाखवून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला या ठिकाणी जगदंबेला जे आहे ते कापूर दाखवायचं आहे. आता मुळामध्ये दिवा दाखवण्याची पद्धत असते, दिवा म्हणा कापूर म्हणा, तर आपण या ठिकाणी तो कापूर दाखवून घेऊया. आणि कापूर दाखवताना नेहमी घंटी ओवळायची असते, बरं का? ओम गंगणपतये नमः, जगदंबा देवे नमः, ज्येष्ठा गौरी नमः, कनिष्ठा गौरीये नमः, कर्पूर दर्शयामि. या ठिकाणी आपण कापूर ओवाळून तो असा एका बाजूला कोपऱ्यामध्ये ठेवून देत आहोत. त्यासोबतच आपण या ठिकाणी चांदीच्या तांबणामध्ये हळद कुंकू आणि गाईच्या तुपाचा दिवा लावला होता, तो दिवा आपण आता जगदंबेला दाखवूया. ओम गंगणपतये नमः, ज्येष्ठा गौरीये नमः, कनिष्ठा गौरीये नमः, दीपम दर्शयामि. आणि ओवाळून पुन्हा आपण याला जिथे होतं त्या ठिकाणी ठेवून देत आहोत. यानंतर वेळ येते ती म्हणजे निरनिराळे फुलं आणि वनस्पती अर्पण करण्याची. तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं की आपल्याला सुरुवात गणपतीपासून करायची असते. तर आपण गणपतीच्या लाडक्या ह्या ज्या दुर्वा आहे, ह्या दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करणार आहोत. श्री महागणाधिपतये नमः, दुर्वा समर्पयामि. आता इथे जरी मी ह्या दुर्वा सुपारीला अर्पण केलेल्या असल्या तरीसुद्धा आपण गौरी स्थापनेच्या वेळेला जी काही गौरीच्या मधोमध आपण गणपतीची मूर्ती ठेवतो त्या गणपतीला आपण ह्या दुर्वानंतर अर्पण करायच्या असतात. त्यानंतर दोनही गौऱ्यांना आपण दुर्वा अर्पण करून घेऊया. ज्येष्ठा गौरीये नमः, दुर्वा समर्पयामि. कनिष्ठा गौरीये नमः, दुर्वा समर्पयामि. सर्वदेवेभ्यो नमो नमः, दुर्वा समर्पयामि. या ठिकाणी मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की धर्मशास्त्रानुसार देवीला दुर्वा वाहनं वर्जित आहे, म्हणजे देवीला दुर्वा चालत नाहीत. परंतु ज्येष्ठा गौरी ही एक देवता अशी आहे की हिला या ठिकाणी चक्री म्हणजे भोपळ्याचा मानसुद्धा द्यावा लागतो आणि दुर्वासुद्धा द्याव्या लागतात. इतर वेळेला देवीला सहसा भोपळ्याचा नैवेद्य दाखवत नाहीत, परंतु ज्येष्ठा गौरीच्या पूजनामध्ये भोपळा आणि दुर्वा ह्या आपल्याला द्यायच्या असतात. यानंतर आता आपण मी जे तुम्हाला मगाशी आघाडा नावाची वनस्पती दाखवली होती, ही आघाड्याची पानं गणपतीला आणि ज्येष्ठा गणिष्ठा गौरीला दाखवून घेणार आहोत. ज्यांच्या ठिकाणी आघाडा नसेल त्यांनी मग तेरड्याची पानं किंवा आपट्याची पानं वाहिली तरीसुद्धा चालतात. आपल्या काळ परत्वे, देश परत्वे, स्थान परत्वे ह्या वनस्पती बदलत असतात. ओम गंगणपतये नमः, आघाडा वनस्पती समर्पयामि. ज्येष्ठा गौरीये नमः, कनिष्ठा गौरीये नमः, आघाडा वनस्पती समर्पयामि. सध्या इथे ताटामध्ये मी त्यांना आघाडा आणि दुर्वा अर्पण केलेल्या आहे.
आता आपण या ठिकाणून ह्या मूर्त्या उचलून यांची स्थापना ज्या ठिकाणी आपण गौराईचे मुखवटे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी करत आहोत. सर्वात प्रथम आपण गणपती बाप्पाला मांडून घेऊया. गणपती बाप्पाच्याच पाठीमागे ह्या ज्या तीन सुपाऱ्या होत्या, ज्या तीन जणींचं प्रतीक म्हणून मी मांडल्या होत्या, तुम्ही तुमच्या घरी तुमच्या गौराईच्या याच्यानुसार मांडायच्या आहे. कोणाच्या घरी एकच गौराई असते, कोणाच्या घरी दोन गौराया असतात, ते आपापल्या स्थानपरत्वे तुम्ही त्या मांडून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी अशी स्थापना झाल्याच्या नंतर या ठिकाणी आता आपण त्यांना बाकीच्या वनस्पती आणि फुलं वगैरे अर्पण करूया. तर सर्वात प्रथम मी त्यांना फुलं अर्पण करत आहे. ओम गंगणपतये नमः पुष्प समर्पयामि. गणपतीला लाल फूल फार आवडतं म्हणून आपण या ठिकाणी गुलाबाचं फूल सुद्धा अर्पण करणार आहोत. ओम श्री महागणाधिपतये नमः रक्तपुष्प समर्पयामि. रक्तपुष्प म्हणजे लाल रंगाचं फूल. यानंतर गौरायांना ज्येष्ठा गौरीये नमः कनिष्ठा गौरीये नमः पुष्पं समर्पयामि रक्तपुष्प समर्पयामि. अशा पद्धतीनुसार आपण या ठिकाणी फुलं वाहून घेतलेली आहेत. यानंतर वेळ येऊन जातो तो म्हणजे नैवेद्याचा. तर या ठिकाणी बघा, गणपती बाप्पांसाठी खास या ठिकाणी हे लाडूचा नैवेद्य आहे, मोदकाचा नैवेद्य सुद्धा चालतो, आणि गौरायांसाठी या ठिकाणी पेढ्याचा नैवेद्य आहे, आणि थोडंसं पंचामृत मी याच्यामध्ये बाजूला काढून ठेवलं होतं मगाशा अभिषेकाचं, हे पंचामृत गौरायांच्या बाळकांसाठी असतं. तर आता आपण या तीनही पदार्थांचा नैवेद्य या ठिकाणी यांना दाखवून घेणार आहोत. ओम श्री महागणाधिपतये नमः. ओम ज्येष्ठा गौरी नमः कनिष्ठा गौरी नमः सर्वदेवेभ्यो नमो नमः. यानंतर याचे एकूण प्राण व्यान समान उदान ब्रह्मणे स्वः असे पाच मंत्र असतात, जे देवतांचं पचन व्हावं यासाठी पंचवायूंचे म्हणून सांगण्यात येतात, त्यांचं उच्चारण करायचं असतं. परंतु आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने दाखवत आहोत, त्यामुळे मी या ठिकाणी प्राणाय स्वः व्यानाय स्वः समानाय स्वः उदानाय स्वः ब्रह्मणे स्वः या मंत्रांचा जप न करता सरळ पद्धतीने कसं पाणी फिरवून दाखवायचं ते बघत आहोत. या ठिकाणी हे शुद्ध पाणी आहे, या ठिकाणी मी पळीमध्ये पाणी घेतलं आणि सरळ नैवेद्य समर्पयामि म्हणून एकदा पाणी फिरवलं, पुन्हा एकदा पाणी फिरवायचं आहे नैवेद्य समर्पयामि. आता नैवेद्य दाखवलेलं आहे तर त्यांना हात धुवायला तोंड धुवायला सुद्धा पाणी द्यावं लागतं. आता हात आणि तोंड धुण्यासाठी या ठिकाणी मी छोटीशी वाटी ठेवत आहे आणि या वाटीमध्ये मी आता पाणी टाकत आहे. ओम गंगणपतये नमः हस्त प्रक्षालन समर्पयामि म्हणजे हात धुण्यासाठी पाणी. ओम गंगणपतये नमः मुख प्रक्षालन समर्पयामि तोंड धुण्यासाठी पाणी. आता जगदंबेला ज्येष्ठा गौरीये नमः कनिष्ठा गौरीये नमः जगदंबा देव्यै नमः हस्त प्रक्षालन समर्पयामि मुख प्रक्षालन समर्पयामि. अशा पद्धतीनुसार आपण हात आणि तोंड धुण्यासाठी पाणीसुद्धा दिलेलं आहे. आता सर्वात शेवटी या ठिकाणी आपण हा विडा अर्पण करणार आहोत. आता अनेक प्रांतांमध्ये गौराई जेवणाच्या दिवशी विडा दाखवल्या जातो, म्हणजे ज्या दिवशी त्यांना आपण 16 भाज्या 16 नैवेद्य करतो त्या दिवशी विडा दाखवतात. परंतु धर्मशास्त्रानुसार तुम्ही षोडशोपचार पूजन जेव्हा करता तर या षोडशोपचार म्हणजे 16 प्रकारच्या उपचारांमध्ये विड्याचा मान सुद्धा वेगळा आहे, तो त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे. ओम गंगणपतये नमः तांबूल समर्पयामि. तांबूल समर्पयामि म्हणून मी गणपतीचा विडा ठेवत आहे. त्यानंतर देवीचे विडे सुद्धा मांडून घेत आहे. जगदंबा देव्यै नमः तांबूल समर्पयामि. अशा पद्धतीनुसार गणपतीचा एक आणि बाकीच्या तिघींचे 3 आणि तुमच्या घरी 2 असतील तर 2 असे तुम्ही त्या ठिकाणी विडे मांडून घ्यायचे आहे आणि विड्यावर सुद्धा एक एक थेंब पाणी सोडायचं आहे. ओम गंगणपतये नमः तांबूल समर्पयामि ज्येष्ठा गौरीये नमः कनिष्ठा गौरीये नमः तांबूल समर्पयामि. अशा पद्धतीनुसार आपण या ठिकाणी तांबूळ वाहून घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपण जगदंबेची म्हणजेच ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीची ओटी भरणार आहोत. तर या ठिकाणी ओटी भरण्यासाठी या ठिकाणी बघा हा ब्लाऊजचा पीस आहे. ब्लाऊजच्या पीसमध्ये हळकुंड घेतलेलं आहे, एक खारीक घेतलेली आहे, एक सुपारी घेतलेली आहे,
हा खोबऱ्याचा तुकडा आहे आणि बदाम आहे आणि थोडेशा आपण अक्षदा म्हणजे तांदूळ घेतलेले आहे, याची आपण घडी मारून घेऊया। आणि अशा पद्धतीनुसार ह्या ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरीच्या नावाच्या ओट्या मी या ठिकाणी ठेवून घेत आहे। आता आमच्या इथे तिघी जणी असल्यामुळे मी या ठिकाणी तीन ओट्या ठेवत आहे। सहसा प्रत्येक घरी दोनच गौऱ्या असतात, त्यामुळे आपण त्या दोनच ठेवायच्या आहे। अशा पद्धतीने ओट्या ठेवून झाल्यावरती याला हळद आणि कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। ज्येष्ठा गौरी ये नमः, कनिष्ठा गौरी ये नमः, ओटी कुमकुम सौभाग्य दान समर्पयामी। यानंतर यावरती एक एक फूल आपण अर्पण करून घेणार आहोत आणि या ओट्यांवरती सुद्धा मी एक एक पानाचा विडा मांडून घेत आहे। आता या ठिकाणी ओटी भरून झाल्याच्या नंतर यावरती मी फळ म्हणून या ठिकाणी केळाची फणी वाहत आहे। ओम ज्येष्ठा गौरी ये नमः, कनिष्ठा गौरी ये नमः, फल समर्पयामी। आता या ठिकाणी मी सांगू इच्छितो, या ठिकाणी मी ओटी भरलेली आहे, त्यावरती विडा आणि फळं ठेवलेली आहे। अनेक ठिकाणी म्हटलं जातं की पुरुषांनी देवीची ओटी भरू नये, परंतु याला कुठलाही शास्त्र आधार नाही आहे। मुळामध्ये जो देवीचा उपासक आहे, जो देवीचा भक्त आहे, ज्याने शाक्त पंथाची दीक्षा घेतलेली आहे, असा प्रत्येकच साधक देवीची ओटी भरू शकतो, तो पुरुष असेल तरीही भरू शकतो। आता एखादा साधक शाक्त संप्रदायाची दीक्षा न घेतलेला आहे, तरी सुद्धा जर त्याला ओटी भरायची इच्छा असेल तर तो जगदंबेमध्ये मातृत्वाचा भाव बघून तिला स्वतःची आई मानून तिची ओटी नक्कीच भरू शकतो। त्यामुळे पुरुषाच्या हाताने सुद्धा जगदंबेची ओटी भरलेली चालते। अगदी आपण साडेतीन शक्तीपीठं जर बघितली, कोल्हापूर असेल, माहूर असेल, तुळजापूर असेल, सप्तशृंगगड असेल, इथे सर्व पुरुष पुजारीच असतात आणि तेच देवीची ओटी साडी नेसवणं सर्व उपचार करत असतात, त्यामुळे आपण जगदंबेची ओटी नक्कीच भरू शकतो। परंतु जर घरामध्ये सुवासिनी स्त्रिया असतील तर त्यांच्या हाताने सुद्धा ही सौभाग्य ओटी भरावी। परंतु यामध्ये मी एक सूचना देऊ इच्छितो, जर कोणाच्या घरामध्ये गर्भवती स्त्री असेल, जर एखाद्या स्त्रीला दिवस गेलेले असतील, तर गर्भवती स्त्रीने मात्र ज्येष्ठा गौरीची, कनिष्ठा गौरीची, महालक्ष्मीची ओटी भरू नये। फक्त लांबून हळद कुंकू वाहून तिला नमस्कार करावा। अशा पद्धतीनुसार या ठिकाणी आपण पूर्ण षोडशोपचार पद्धतीनुसार देवीची पूजा केलेली आहे। आता आपण तिची आरती करूया आणि नंतर आपण तिची स्थापना करणार आहोत। गणपतये नमः। सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली, कापराने ओवाळीता माता प्रसन्न झाली। सोन्याच्या पावलाने हळदी कुंकवाने घातला चढा, मुखी तांबूळ विडा, हाती शोभे हिरवा चुडा, होतो भक्तांचा गराडा। सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली, कापराने ओवाळीता माता प्रसन्न झाली। सोनियाच्या पावलाने भावभक्तीच्या केल्या माळा, घातल्या अंबिकेच्या गळा, पायी वाजे घुंगर माळा, केला नवरात्राचा सोहळा। सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली, कापराने ओवाळीता माता प्रसन्न झाली। सोनियाच्या पावलाने अंबिकेची भरा ओटी, लावा चंदनाची ऊटी, कीर्ती हिची जग जेठी, होते दर्शनाला दाटी। सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली, कापराने ओवाळीता माता प्रसन्न झाली। सोन्याच्या पावलाने अंबाबाई तू शारदा, अंबाबाई तू गिरिजा, सीता माता सावित्री तुझ्या कंठी कवडी माळा। सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली, कापराने ओवाळीता माता प्रसन्न झाली। सोनियाच्या पावलाने नेसून भर जरी, चोळी बदामी लाली, कपाळी मळवट देवी हसते गाली। सोनियाच्या पावलाने महालक्ष्मी आली, कापुराने ओवाळीता माता प्रसन्न झाली। सोनियाच्या पावलाने। यानंतर आपण कर्पूर आरती करून घेऊया।
कापराच्या ज्योती पंच प्राणाची आरती ओवाळीती भक्त दास शरणी लागती भोळे भक्त अंबिकेला शरण येती आईचं दर्शन घेती चरणी माथा ठेवून आईचा उदोकार गाती काया वाचा करून आपली ओवाळू अंबा भक्ताच्या संकटी उभी राहे जगदंबा त्रिखंडामध्ये शोभे स्थान भक्ताच्या घरी उदोकार बोलता भक्त लागले ध्यानी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। यानंतर आपण जगदंबेला क्षमा मागणार आहोत। ओम आवाहनम न जानामि न जानामि तथार्चनम पूजाम चैव न जानामि क्षमताम परमेश्वरी मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वरी यत्पूजितं मया देवी परिपूर्णत दास्तु मे अन्यथा शरणम नास्ति त्वमेक शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष माम परमेश्वरी दीपार्ती कर्पूरार्ती समर्पयामि। यानंतर घरातील देवी देवतांना आपण ह्या आरतीचा अर्घ्य देणार आहोत आणि यानंतर आपण ही आरती स्वतःसुद्धा घेणार आहोत। आणि या ठिकाणी अशा पद्धतीनुसार ही आपण पूजा करून घेतलेली आहे आणि या पूजेची सांगता आपण मातेच्या प्रार्थनेने करणार आहोत। माते तुझे ध्यान आम्हासी राहो तुझे नाम अमुचा मुखासी येवो माते तुझे आम्ही दासानुदास नमस्कार माते तुझ्या चरणास अपराध माझे कोटी न कोटी दयाळू अंबिके घ्यावे हो पोटी अंबाबाई माझे आई मजला ठाव द्यावा पायी बोल भवानी माता की जय गौराई माता की जय श्री महालक्ष्मी माता की जय आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे। आणि या ठिकाणी एक सूचना सांगावीशी वाटते। ह्या ज्या सुपाऱ्यांची आपण षोडशोपचारे पूजा केली ह्या सुपाऱ्या उचलून ज्या ठिकाणी महालक्ष्म्यांचे कोथळे असतात त्या कोथळ्यामध्ये आपण ठेवून त्यावरती मुखवटा बसवायचा आहे। म्हणजे कसं हे एक तुम्हाला तर या ठिकाणी ज्या आपण सुपाऱ्यांचा अभिषेक करून घेतलेला आहे त्या सुपाऱ्या आता मांडायच्या कशा ते सुद्धा दाखवतो। आता ही गणपतीची सुपारी होती तर ही या ठिकाणी आपण गणपतीची जिथे स्थापना केलेली आहे हा आमचा उजव्या सोंडेचा गणपती आहे याच्या चरणाशी मी ठेवत आहे। ही वाटीमध्ये ठेवायची असते। इथे अजून सर्व पूजा बाकी आहे त्यामुळे आपण अशी फक्त ठेवून दाखवत आहोत। आणि वरती तुम्ही इथे बघा हे महालक्ष्म्यांच्या कोथळे म्हणजेच कोठ्या आहेत। तर आता ही जी गौरीची सुपारी होती ही गौरीची सुपारी आपण अशा पद्धतीनुसार इथे गळ्यापाशी तिच्या ठेवून देणार आहोत। याच पद्धतीनुसार दुसऱ्या गौरीच्या गळ्यामध्ये सुद्धा आपण ही सुपारी ठेवत आहोत आणि तिसऱ्या गौरीच्या गळ्यामध्ये सुद्धा आपण सुपारी ठेवत आहोत। आता अशा पद्धतीनुसार ह्या सुपाऱ्या ठेवून त्यावरती आपण गौरीचा मुखवटा स्थापन करावा जेणेकरून गौरा यांच्या मुखवट्याला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचता सुद्धा पूर्ण षोडशोपचाराचं पुण्य आपल्याला प्राप्त करता येईल। तर हा सविस्तर तयार केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कळवा आणि अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो। जय माता दी जय जगदंब नमो आदेश।